तो दाऊद, त्याची बहीण आणि तिचा फ्रंटमॅन असलेला हा दुसरा सलीम पटेल। काय आवश्यकता होती आणि त्यात महत्त्वाचं असं आहे, या दोघांनी तुम्हाला इतकी प्राइस लँड कवडी मोलाच्या भावाने का विकली? मुंबईच्या गुन्हेगाराकडनं, मुंबईच्या हत्यारांकडनं ही जमीन विकत घेण्याची काय आवश्यकता होती? मलिक कुटुंबाने एक अजून प्रॉपर्टी 2005 मध्ये घेतली होती, ती त्यांनी 415 रुपये स्क्वेअर फूटने घेतली होती। आज आपल्या समोर एक महत्त्वाचा विषय मी मांडतोय। पहिल्यांदा दोन व्यक्तींची माहिती आपल्याला देतो। पहिले आहेत सरदार शहावली खान। 1993 बॉम्बस्फोटामध्ये कन्व्हिक्ट म्हणून, गुन्हेगार म्हणून शिक्षा होऊन सरदार शाहवली खान हे जेलमध्ये आहेत। त्यांना जन्मठेप झाली आहे। काय आरोप होते यांच्यावर? जे सिद्ध झालेले आरोप आहेत, नुसते आरोप नाही सिद्ध झालेले आरोप, टायगर मेमनच्या नेतृत्वात फायर आर्म ट्रेनिंगमध्ये सहभागी होते। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महानगरपालिका बिल्डिंगची रेकी यांनी केली होती की तिथे बॉम्ब नेमका कुठे ठेवायचा, आणि टायगर मेमनच्या ज्या इमारतीमध्ये हे संपूर्ण कारस्थान शिजलं त्या मीटिंगला ते स्वतः उपस्थित होते आणि या बॉम्बस्फोटाची पूर्ण माहितीही त्यांच्याजवळ होती। एवढंच नाही तर टायगर मेमनच्या अल हुसैनी बिल्डिंगमध्ये ज्या ठिकाणी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्या ठिकाणी आरडीएक्स भरणारे हे होते जे माफीचे साक्षीदार आहेत आणि जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत। या दोघांनी या संदर्भातली साक्ष दिल्यानंतर यांना जन्मठेप झाली आहे। दुसरे व्यक्ती मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल, हे तेच व्यक्ती आहेत की एकदा 2013-14 साल असेल ज्यावेळी माननीय आर आर पाटील साहेब हे एका इफ्तार पार्टीला गेले आणि त्यानंतर दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला, तो दाऊदचा माणूस म्हणजे हे सलीम पटेल। आर आर पाटलांचा त्यात काही दोष नव्हता, पण हा फोटो आला आणि त्यांना ट्रोल व्हावं लागलं। ते हे सलीम पटेल। सलीम पटेल म्हणजे ज्या हसीना पारकर दाऊद यांच्या भगिनी, ज्यांना हसीना आपा म्हटलं जायचं, या हसीना आपाचा हा ड्रायव्हर, हसीना आपाचा हा बॉडीगार्ड आणि हसीना आपाचा हा फ्रंटमॅन। हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातनं जे लँड ग्रॅबिंग इथे चालवायचा, त्याच्या किंग पिन ही हसीना आपा होती, आणि हसीना आपाचा फ्रंटमॅन ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी तयार व्हायचा तो हा सलीम पटेल। एक कुर्ल्यामध्ये LBS रोडवर जवळजवळ 3 एकराची जागा आहे, एका गोवावाल्या फॅमिलीची जागा होती। LBS रोडवर अतिशय महागडी ही जागा होती। सलीम पटेलनी एक त्याची इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतली आहे आणि त्याचा काही भाग हा या दुसऱ्या सरदार शहावली खानकडे आहे। आता सलीम पटेलनी इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजे कोणाकरता घेतली आहे सांगण्याची आवश्यकता नाही आहे। या दोघांनी ही मी आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रीची कॉपी दिलेली आहे। या रजिस्ट्रीच्या कॉपीमध्ये स्पष्टपणे LBS रोडवरची ही जागा जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे, आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड
यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. काही काळ, छोटा काळ, स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या दोघांनी, म्हणजे हे जे दोन सरदार शाह अली खान आणि मोहम्मद सलीम पटेल, या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे केवळ 30 लाख रुपयामध्ये. 30 लाख रुपयामध्ये, आणि त्यातलं पेमेंट केलंय 20 लाख रुपयाचं. आणि मगाशी मी सांगायला विसरलो, आजही त्या ठिकाणी फार मोठं शेड हे भाड्याने दिलेलं आहे सॉलिडसनी. आणि माझी माहिती खरी खोटी असेल, मागे पुढे असेल, पण मला जी माहिती आहे 1 कोटी रुपये महिना त्यातनं सॉलिडसला आजही भाडं मिळत आहे. त्यामुळे ही जी सगळी जागा आहे 30 लाख रुपये, आता त्यावेळेस तिथला रेट काय होता आपण जर बघितलं तर त्याच्या मागे, मी मगाशी सांगायचं विसरलो, मराठीत बोलण्याचा फायदा काय, त्याच्या मागे LBS रोडवर नाही, मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर मलिक कुटुंबाने एक अजून प्रॉपर्टी 2005 मध्ये घेतली होती. ती त्यांनी 415 रुपये स्क्वेअर फूटने घेतली होती. याच LBS रोडवर फोनिक्स मार्केट सिटी कुर्ला याची जमीन 2005 सालीच विकली गेली आहे आणि त्याच्यावर भरपूर रिझर्वेशन्स आहेत. ती 2050 रुपये स्क्वेअर फीटाने विकली गेलेली आहे. आणि सॉलिडसनी या दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडनं ही जमीन जी घेतली आहे ती 20 रुपये चौरस फुटाने घेतली आहे. 25 रुपये चौरस फुटाने घेतली आहे. 25 रुपीज पर स्क्वेअर फीट. 25 रुपये चौरस फुटाने ही जमीन त्यांनी घेतली आहे. आता मुंबईमध्ये तर उकिरड्याची जागाही 25 रुपये चौरस फुटाने मिळत नाही आणि पेमेंट 15 रुपये चौरस फुटाने केलाय. आता प्रश्न हा आहे की पहिल्यांदा मुंबईच्या गुन्हेगाराकडनं, मुंबईच्या हत्यारांकडनं ही जमीन विकत घेण्याची काय आवश्यकता होती? Why did you do business with killers of Mumbai? Killers of Mumbai. कोण आहे हा शाह अली खान? या ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्यावेळी माणसांची लखतर आपण बघितली आणि ती माणसांची लखतर जी आपण बघितली त्याचं संपूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करणारा हा शाह अली खान. भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ज्याला आपण ओळखतो तो दाऊद, त्याची बहीण आणि तिचा फ्रंटमॅन असलेला हा दुसरा सलीम पटेल. काय आवश्यकता होती? आणि त्यात महत्त्वाचं असं आहे, या दोघांनी तुम्हाला इतकी प्राईस लँड कवडी मोलाच्या भावाने का विकली? का विकली कवडी मोलाच्या भावाने? टाळा कायद्याच्या अंतर्गत त्यावेळी हे आरोपी होते आणि कन्व्हिक्शन जवळ होतं. 7 साली कन्व्हिक्शन झालं आहे त्याचं आणि ते नंतर सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलं आहे. टाळा कायद्याच्या खाली कन्व्हिक्शन, आरोपी असो की कन्व्हिक्ट असो, यांची सगळी संपत्ती जप्त करण्याचे अधिकार हे सरकारला आहे. आणि मग आपली संपत्ती सरकार जमा होऊ नये म्हणून या ठिकाणी विकली गेली आहे का? ही खरंच 20 लाखाला विकली गेली की या लोकांच्या काळ्या कामांकरता मोठ्या प्रमाणात काळा पैसा दिला गेला चेकने एवढेच आणि नंतर कॅशने इतर? कारण अंडरवर्ल्डच्या लोकांना चेकच्या पैशाचं काही फार विशेष प्रेम नसतं, त्यांच्या सगळ्या कारवायांकरता त्यांना काळा पैसा लागतो. त्यामुळे
कुठेतरी त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून किंवा काळा पैसा देऊन या ठिकाणी ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली आहे का, हा माझा सवाल आहे. माझ्याकडे आता 5 प्रॉपर्टीजचे डिटेल आहेत. त्यातल्या एका प्रॉपर्टीचं कागदपत्र मी जमा करतोय, पण 4 प्रॉपर्टीच्या बाबतीत मी खात्रीनं सांगू शकतो की त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे, अंडरवर्ल्डशी डीलिंग आहे. अली सलीम पटेल सोबत केवळ या प्रॉपर्टीत नाही, याच्या पुढेही डीलिंग आहे. त्यामुळे या ठिकाणी हे जे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत हे अप्रोप्रिएट अथॉरिटी, मगाशी तुम्ही प्रश्न विचारला ना, अप्रोप्रिएट अथॉरिटी यात कोण आहे हे मी ॲसर्टन करीन. ती पोलीस आहे, ती CBI आहे, ती ED आहे की ती NIA आहे, जी कुठली अप्रोप्रिएट अथॉरिटी आहे त्या अप्रोप्रिएट अथॉरिटीकडे हे सगळे कागद मी देणार आहे. आणि यासोबत मी अनाऊन्स केल्याप्रमाणे या सगळ्या कागदांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा श्री शरद पवार साहेबांनाही मी देणार आहे, कारण त्यांनाही समजलं पाहिजे की त्यांच्या मंत्र्यांचे नेमके काय प्रताप आहे.